लाज वाटते मला तुझी. आई अशी असते का? मला आपल्या गाठीची म्हणतोय आम्ही. अरे जरा स्वतःच परीक्षण कर. फक्त संकटात असलास की आईची आठवण येते तुला. बाकी इतर वेळी विचारतोस का तरी? तू बघ स्वतः किती स्वार्थी असते. मला स्वार्थी म्हणतेस? मग तू कोण आहेस ग? माझ्यापेक्षा 10 पट स्वार्थी तू आहेस. अभे, अरे काय बोलतोस तू? हे आई आहे ना ती तुझी, थोडी तरी लाज बाळग. अप्पा मी काही चुकीचं बोलत नाहीये. आई आहे म्हणून किती दिवस हिला सहन करायचं? कोणीतरी स्पष्ट बोलणार हवं ना. तुम्हाला सगळ्यांना विश्वास बसेल किंवा नाही बसणार, पण मला खात्री आहे आईने आशुतोष सरांशी लग्न केलं ते केवळ त्यांच्या पैशासाठी. अभी काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? अगदी व्यवस्थित कळतंय, पण तुम्हालाच काही गोष्टी कळत नाहीये. आता मला ना सगळ्याचा सिक्वेन्स लागतो. सुलेखाताई म्हणतात तसं, आशुतोषच्या जाण्याला कुठे ना कुठे आई जबाबदार आहे, म्हणून त्यांनी तिला घराबाहेर काढलं. आणि मग आता ती कुठे जाणार? म्हणून शेवटी ती इकडे आली. कारण हातात काहीच न उरण्यापेक्षा इकडे आलेलं बरं. आपल्या घरावर हिचा डोळा होताच म्हणून आजी अप्पांशी गोड बोलून ही घरात घुसली. आईमुळे संजना आणि बाबांमध्ये वाद वाढले. मला तर वाटतंय आता तिला त्यांचा संसार सुद्धा मोडायचा. मी सांगतो ना तुम्हाला, आशुतोषचे इन्शुरन्सचे पैसे मिळालेत ना, आता हे घर पण तिला मिळालं ना तर तिचं फ्युचर सिक्युअर होईल. तू गप्प बस रे. तुलाही आईला मिळणाऱ्या पैशातला वाटा देणार असेल ती, म्हणून काही झालं तरी तू तिची बाजू उचलून धरतोस. यश वेड बनवते ती तुला. जागा हो. तिला म्हातारपणी कोणीतरी तिची सेवा करायला हवं ना म्हणून ती तुला हाताशी धरतीये. एवढं सगळं वाटतं का रे तुला आधी माझ्याबद्दल? तुझी आई इतकी स्वार्थी असं वाटतं तुला? हो आशितेस तू, पण तुझ्यासारखे आम्ही नाही होत. इतके दिवस या घरात राहत होतीस त्याचा हिशोब मागितला का? इथे खात पित होतीस, राहत होतीस, हे काय सगळं फुकट येतं का? हे जर तू लॉजला राहिली असतीस तर किती खर्च आला असता माहितीये का? पण सगळं फुकट मिळतंय म्हणून ओरबाडायचं. कधी हिशोब केलाय का सगळ्याचा?